एक कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधला द्वंद्व युद्ध काय आहे हे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. ऑल द बेस्ट असेल दोन्ही संघांसाठी. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं, सुरेख पद्धतीने चेंडू मात्र ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केल्यानंतर थोडासा फ्लाइट चेंडू पाहायला मिळाला, फ्लाइट चेंडू होता आणि सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. रोहितेश फर्नांडिस यांचे गुणलेखक आम्हाला लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, खूप चांगल्या प्रकारचा लेखाजोगा, अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला जेव्हा जेव्हा तुम्ही पिच करतील ना तेव्हा त्याचा बेनिफिट तुम्हाला 100% मिळेल आणि तेच मात्र यावेळेला करत असताना आपण पाहतोय. अगदी बरोबर. हा गोलंदाज आगरीकोळी मीरा भाईंदर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये पहिला मॅच नाकवा बॉईज संघाच्या माध्यमातून खेळत होता आणि राजेश टंडन मीरा रोड संघाविरुद्ध अतिशय चांगली कामगिरी जितेश कोरी या खेळाडूची झाली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने पटकावला होता. तोच हा जितेश कोरू, एक अतिशय चांगला खेळाडू आणि आयकॉन आहे या संघाचा. डेफिनेटली ज्या पद्धतीने जितेशने मात्र खांद्यावर जबाबदारी स्वीकारले की मी चांगली गोलंदाजी करेन, येस आय कॅन डू इट, मी हे करू शकतो आणि यावेळेला ऍब्सोल्युटली प्लम सुपर डिलिव्हरी, मॅग्निफिसंट फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. या पण जाऊया डेमियन यांच्याकडे. या गोलंदाजाने उजव्या हाताने अप्रतिम ऑफ साईडला सुंदर मात्र फटका पाहिला मी तो, कव्हर ड्राईव्ह खेळला गेलाय एकदा तर निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकेपर्यंत लिनस याच्या बॅटमधून मात्र यावेळेला आपण पाहतोय दोन धावा येत आहेत ऑफ द मार्क लिनसच्या बॅटमधून आणि धावांची गती जर आपण पाहिली तर चार चेंडूच्या समाप्तीनंतर दोन या धावसंख्येवर आज 31 डिसेंबर आपल्याला पाहायला मिळतोय आणि 31 डिसेंबर अर्थातच आज सरत्या वर्षाला आपण निरोप देणार आहोत. यावेळेला सुंदर चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते 6-8 यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत यंगस्टर चौक बॉईज प्रेझेंट ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप छान पद्धतीने मात्र आपण पाहू शकतात बाउन्स डिस्टन्स ड्युरेबिलिटी मात्र या तीन गुणधर्म आहेत या 6-8 मध्ये या चेंडूमध्ये. ऑफ साईडला फटका चांगला आहे लॉंग ऑफला मात्र यावेळेला आपण पाहतोय चेंडू क्लिअर होताना इनफील्डच्या वरून खेळला गेला क्लास टायमिंग अप्रतिम फटका वेलकम बाउंड्री चार धावा गुड शॉट. बॅटिंग स्टान्स होता आणि फक्त चेंडूला येऊन दिला सरळ रेषेमध्ये खेळला गेला आणि सुंदर रीत्या मात्र वी फॅक्टर मध्ये जेव्हा तुम्ही खेळताना त्यावेळेला मात्र एक वेगळाच अनुभव तुमच्या बॅट मधून पाहायला मिळतो, एक वेगळा स्वीट टायमिंग खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं आणि ते मात्र लिनसच्या बॅट मधून पाहायला मिळालं. जो क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतो क्रिकेट मधला ते मात्र यावेळेला कौशल्य दाखवलं ते लिनसच्या बॅट मधून. पहिलं षटक मात्र नावावर जाईल जितेशच्या अधिराज्य प्रतिबिंब या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये उमटवलं गेलं जितेश या गोलंदाजाने सुपर बॉलिंग चांगले चेंडू त्यांनी रिलीज केले आणि खास करून बघितलं पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी होताना दिसली, पॉवरफुल फलंदाजी दिसली नाही. उजव्या बाजूला मास्कचं वाटप करण्याकरता आमचे प्रतिनिधी जाताना दिसत आहेत, बघू शकतात अविनाश यांना तुम्ही बघू शकतात, अविनाश पाटील अतिशय चांगले या ठिकाणी स्वयंसेवक आणि त्यांच्यासोबतच निखिल गोविंद हे सुद्धा जात आहेत जे प्रेक्षकांना मास्क वाटप करत आहेत.
धाव संख्या सहा धावा या फलकावर पाहायला मिळतात ऑफ साईडला. यावेळेला मात्र आपण पाहू शकता सुंदर क्षेत्ररक्षण डिरेक्ट हिट कदाचित होऊ शकला असता तर यावेळेला फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं असतं, कारण बॅट हवेत होती आणि त्याचंच कारण एक धाव चिकी सिंगलच्या माध्यमातून पाहायला मिळते ती रॅमसनच्या फलंदाजीवर. कॅमेरामॅन दाखवत आहेत मास्कचं वाटप केलं जाते, कारण 27 डिसेंबर रोजी जो आदेश आलाय मीराभाईंदर पोलीस आयुक्तांचा त्या आदेशाचं पालन करा आणि ते पालन करणं आपलं आद्य कर्तव्य. उजव्या बाजूला मॅकमिलन गोविंद यांना आपण बघतोय, अविनाश पाटील यांना बघतोय, निखिल गोविंद यांना बघतोय जे मास्कचं वाटप करतायत. नक्कीच, फक्त मास्क हातात ठेवू नका तर आपण ते तोंडाला मास्क लावायचं आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर ऑन साईडला आपण पाहतोय फ्लिकचा फटका दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु रॅमसनने मनाई केली आणि एकच धावेवर सॅटिस्फाईड यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. एकरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 8 धावा, चेंडू फेकून झाले ते 2 आपण पाहू शकतायत. आज 31st दिवस, वर्षाचा शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. या सरत्या वर्षाला आपण निरोप देणार आहोत आणि मावळता दंडवत असेल तो संध्याकाळच्या 17 या सूर्यनारायण देवाला. उजव्या हाताने अप्रतिम सुरेख पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळतोय. बॅकलेपचा उपयोग जरूर केला गेला होता. एकदा वर्जित केली जाते रॅमसनच्या बॅटमधून, एकदा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. निश्चितच नेक्सन पाटील यांनी जर जेल टिपला तर स्वर्गीय लेल्सन पाटील प्रतिष्ठान संघाचे संघ मालक विशाल कतवार आणि सॅमसन पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं या खेळाडूला. ऑन साईडला शडमपूलचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सिली मिडॉनच्या क्षेत्रातून निघून जातोय. तत्पूर्वी मिडॉनच्या क्षेत्रामध्ये एक धाव अर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर थँक्यू वेलकम बॅक. जबरदस्त रॅमसनच्या बॅटमधून एक आक्रमकतेचा फटका यावेळेला पाहायला मिळाला. सुपर प्लॅमिंग, स्वतः कर्णधार आहे, कॅप्टनशिप जाणतोय. आणि यावेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला आपण पाहतोय फ्लिकचा फटका. सरळ चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. पंचांचा सिग्नल येतो. या सिटीज ऑफ 6 रन, व्हॉट अ शॉट. गऱ्या गोलंदाजी मार्कवर अप्रतिम चिप शॉट आहे. यावेळेला मात्र सेफ झोन मध्ये आपण पाहू शकता. एकदम निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय जबरदस्त यावेळेला आपण पाहू शकताय. तर 2 संघांमध्ये एक सुंदर लढत पाहायला मिळते आणि 2 फलंदाजांमध्ये यावेळेला जबरदस्त कॉर्डिनेट. एका साईडला प्रतीक आपण पाहतोय उत्तन एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, एक गाव एक संघातून बिलॉंग करताना पाहायला मिळतोय. वेळेला आपण पाहतोय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तेवढाच वेग होता परंतु दिशा नव्हती आणि त्या कारणास्तव मात्र यावेळेला आपण पाहतोय धावा येत आहेत तर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहेत 27 जाऊन पोहोचले गेले 27 रन्स. कोळ्या गटामधून सुद्धा या खेळाडूला जास्तीत जास्त आमंत्रण असतं आणि यंदाच्या हंगामामध्ये खूप फॉर्म मध्ये आहे प्रतीक गऱ्या हा नावाचा खेळाडू. डेफिनेटली ज्या पद्धतीने मॅकमिलन गोविंदच्या बरोबरीने मात्र आपण पाहतोय प्रतीकला सुद्धा खूप चांगली संधी दिली जाते. तो शेवटीच्या मैदानात त्याचं बॅड पॅच होतं, खूप मार्क आला होता, परंतु त्याने स्वतःवर कमबॅक केलं आणि त्याने सांगितलं होतं की हा दिवस माझा नाही आहे, परंतु प्रत्येक दिवस आपण सुंदर बनवण्याचा प्रयत्न करायला हवा. धावांची गती जर आपण पाहिली तर 27 धावा. रोहितेश फर्नांडिस आम्हाला दर्शवतात की 27 ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ झालाय. प्रथम फलंदाजी करताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी संघ आपल्याला पाहायला मिळतोय अवलोन वॉरियर्स या
दोन संघांमध्ये एका साइडला आपण पाहतो फजल टायगर्स या संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून आणि क्षेत्ररक्षण स्वीकारला. योहान मुंबईकर काय जबरदस्त प्लेयर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, इंजुरी आणि त्रस्त आहे, तो लवकरात लवकर सावरेल हीच मात्र ईश्वरचरणी प्रार्थना आहे. यावेळेला लेग ग्लान्स केला जातोय, एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. चिकी सिंगल, कारण एक एक धाव म्हटले की क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे, एक एक धाव म्हटले की क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन प्राणवायू आपल्याला पाहायला मिळतो. आणि 32 शतक बिना हेल्मेटने झळकावणारा लिटिल मास्टर वेंगुर्ळेचे राहणारे सुनील मनोहर गावस्कर यांनी सांगितलं, जसं मुंबई ही मात्र लोकल जी आपल्याला पाहायला मिळते लाईफ लाईन आहे, तसंच क्रिकेटमध्ये एक एक धाव. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपण पाहतो UCPL 2021 चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला आलेले आहेत, कारण प्रेक्षकाविना मैदान अधुरा आहे. परंतु ओमायक्रॉन नावाचा विषाणूचा मात्र प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येकाने कॉपरेट करा या स्पर्धेला, कारण त्याने डोकं वर काढलंय आणि पुन्हा 110 देशांमध्ये पुन्हा एकदा मात्र पसरले गेले. परंतु महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जास्तीत जास्त त्याचे निर्बंध लावले गेलेत, ते मात्र येऊ नये यासाठी तत्पर आहे, ते पूर्णपणे आपण पाहतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 34 रन, 34 धाव या फलकावर पाहायला मिळतात. मात्र जे अशिक्षित आहेत त्यांना मात्र ओमायक्रॉन हे बोलता येत नसेल तर ते अमेझॉन सुद्धा बोलू शकतात, हे आपण पाहिलेलं आहे. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 34 रन, 34 धाव. उजव्या हाताने गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर येताना यावर ऑन साईडला शफल झाला, जबरदस्त पॉवरफुल फटका पाहायला मिळतोय. आणि सरस चेंडूला मात्र यावेला बिरकावून दिला गेला, पंचांचा सिग्नल येतो. यस, इट इज अ 4 रन, गुड शॉट, सुपर टायमिंग. अभिषेक आयकॉन प्लेयर यावेला पाहायला मिळतोय, जलवा दाखवत असताना चौकार. या पण जाऊया डेमियन यांच्याकडे. मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळेला ऑन साईडला अभिषेक, मला आयकॉन प्लेअर का निवडलं गेलंय हे दर्शवत असताना, परंतु शेवटच्या मोमेंटला हवेच्या झोतामुळे चेंडू मात्र आतमध्ये राहिला आणि फलंदाज यावेळेला बाद होताना एका क्षणाला मात्र जेव्हा चेंडू असा गेला असं वाटलं की मात्र यावेळेला झाडा झुडपात जाईल, परंतु डगआउट मध्ये थोडासा आ वासून मात्र यावेळेला शब्द उभा राहिला होता. धावांची गती जर आपण पाहिली तर 38 धावा, 38 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. परंतु यावेळेला आपण पाहतोय हवेचा थोडाफार झोत आणि त्यामुळे चेंडू मात्र आतमध्ये राहिला असावा. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 38 या धावसंख्येवर 38 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसात विराट कोहली सेनाने जबरदस्त तीन फॉर्मॅट, ज्या पद्धतीने एक दिवसीय क्रिकेट असो, T20चा फॉर्मॅट असो, कसोटी क्रिकेटमध्ये काय जबरदस्त कामगिरी केली. यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळला गेलाय, पाहायचं आहे झेल होऊ शकेल आणि कोणतीही चुकी करत नाहीये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. बॅक टू बॅक दोन फलंदाज यावेळेला मात्र बाद होताना आपण पाहू शकतायत. बिपिन हा फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. किंवा 38 धावा, 4 गडी बाद झालेले आहेत ते आपण पाहतोय. अवलॉन वॉरियर्स या संघाची योहान मुंबईकर यांच्या सुपुत्राचं नाव आपल्याला पाहायला मिळतं, तर एका साईडला फजल टायगर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील नुनीस यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, एका साईडला फजल टायगर्स हा संघ आपण पाहू शकतात.
यावेळेला षडंपूलचा फटका पाहायला मिळतो. इंटू द गॅप मध्ये खेळला गेला सिलिमिडॉनच्या क्षेत्रातून. जितेशला मात्र चेंडू बीट करून निघून येतोय बिपिनच्या हातामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर 39-39 या धावसंख्येवर पाहायला मिळते. पहिले तीन षटक जर आपण पाहिली तर तीन षटकांमध्ये धावा खोऱ्याने वाहिल्या गेल्या होत्या, परंतु चौथ्या षटकात एक चौकार आल्यानंतर लगातार दोन चेंडू मात्र जेसनच्या गोलंदाजीवर यावेळेला पाहायला मिळाले. ऑफ साईडला सुंदर करारा प्रहार पाहायला मिळतो यावेळेला. तंत्रशुद्ध फटका कसा असावा याचं परिपूर्ण प्रात्यक्षिकरण दाखवत असताना तत्पूर्वी दोन धावे यावेळेला कंप्लीट केले जात आहेत. जबरदस्त अटॅकिंग मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत फलंदाज जर आपण पाहिलं तर जेसन, धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते 41 जेसन टू जेसन. हे मात्र दोन खेळाडू आपल्याला एकाच राशीचे पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मिस टायमिंग झालाय. स्लिप आउटून खेळण्याचा प्रयत्न केला गेला सिलिमिडॉनच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या चार षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि चार षटकांमध्ये धावसंख्या 42 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. 10.50 सरासरीने आतापर्यंत अवलान वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 42 घरात जाऊन पोहोचला गेलाय. यानंतर होणारा सामना मात्र आपण पाहणार आहोत. थोड्याच वेळात आपण जो विनिंग संघाबरोबर खेळावा लागेल तर पहिल्या सामन्यात जो संघ विजयी झाला त्या संघाला मात्र खेळावा लागेल. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच या मैदानाच्या आतमध्ये या ऐकूया आपण डीजे डेमियन यांना. खेळला गेला. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत दोन धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 44 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. कालच्या दिवसात ताबडतोब निर्णय घेतला गेला. आपण पाहिलं क्विंटन डिकॉकने मात्र रिटायरमेंट घेतलं गेलं आणि काल 30 डिसेंबरचा दिवस 2014 सुद्धा MS धोनीने मात्र रिटायरमेंट घोषित केले गेले होतं आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण 30 डिसेंबर 2021 क्विंटन डिकॉकने मात्र राजीनामा दिला गेला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. ती जाऊन पोहोचते 45 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करताना अवलॉन वॉरियर्स हा संघ पाहायला मिळतो. यॉन मुंबईकर यांच्या सुपुत्राचं सुंदर नाव आणि त्या नावाने मात्र यावेळेला खेळ पाहायला मिळतोय संघाचा. एकदा वर्जित केली जाते. जितेश पुढे सरसावत आहे. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते अवलॉन वॉरियर्स या संघाची. एकंदरीत पाहायला मिळते रोहितेश फर्नांडिस आम्हाला दर्शवत आहेत की 46 रन 46 धावा धावा थांबवल्यात प्रतीकने. सुपर बॉलिंग अप्रतिम. खोलवर चेंडू होता. यावेळेला आपण पाहतोय फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता आणि एस इज गॉन. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय 46 लगातार. यावेळेला आपण पाहिलं तर इंटरल विकेट मिळत आहेत. गुड बॉलिंग, सुंदर गोलंदाजीचं पृथ्वीकरण एका साईडला फजल टायगर्स या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आपण घर बसल्या या युट्यूबचा आनंद घेऊ शकता आणि कव्हरेज करतायत JTC अर्थात जूचंद्र टेनिस क्रिकेट आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. जूचंद्र म्हटलं की रांगोळीचं माहेर घर आपण सातत्याने पाहतो आणि कलाकारांचं गाव. आणि कालच्या दिवसात चेंडू फेकून झाले. आतापर्यंत चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 46. काल चिखलपाड्याच्या मैदानात भूषण भोईरने जबरदस्त वादळ आणलं गेलं होतं विश्वनाथ जाधवच्या अगेन्स्ट आणि मात्र त्याचा काल बड्डे होता आणि बड्डेच्या दिवसामध्ये त्याने जबरदस्त खेळी केली परंतु 3 धावेने मात्र पराभूतच्या छायेत गेला. 6 चेंडू 27 धावांची गरज असताना 24 धावा या फलकावर लगावल्या त्या 6 चेंडूंमध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 46 रन 46 धावा.
ऑन साइड ला फटका चांगला आहे या वेळेला मात्र सलीम मिडॉनच्या क्षेत्रातून चेंडू मात्र डीप मिड विकेटला निघून जातोय तत्पूर्वी चुकी होते आणि दोन धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचले गेले शेवटचा आणि अंतिम चेंडू असे प्रतीक मोठे फटके मारून देत नाहीये ही क्वालिटी दर्जाची गोलंदाजी त्याची पाहायला मिळते वेगवेगळ्या चेंडूची उत्क्रांती घेऊन येत असताना पाहायला मिळतो आणि तुम्हाला या स्पर्धेमध्ये कारण हे युग आहे ते स्पर्धात्मक युग आहे कॉम्पिटिशनचं युग आहे तुम्हाला काहीतरी नाविन्य करावंच लागेल या वेळेला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केला गेला होता आणि तिथून मात्र चेंडू आतमध्ये येणारा पाहायला मिळाला एंड ऑफ द इनिंग फर्स्ट इनिंगला या वेळेला मात्र ब्रेक लागला गेलाय पहिला डाव समाप्तीवर झाला आणि पहिल्या डावमध्ये 48 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत आणि 49 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय अवलॉन द वॉरियर्स या संघाच्या खेळाडूंनी मात्र स्टार्ट चांगली झाली होती परंतु त्यानंतर कोणताही फलंदाज सावरले नाहीत खेळपट्टीवर शाबूत राहिले नाहीत आणि गोलंदाजांनी मात्र या वेळेला धारदार गोलंदाजी केली पूर्णपणे जकडवून ठेवलं गेलं आणि सुपर बॉलिंगचं प्रात्यक्षिकरण करत असताना 48 वर पहिला डाव या वेळेला गडगडला गेलाय आणि 49 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय परंतु या 49 धावा मात्र या वेळेला आपण पाहू शकतात कशा पद्धतीने कशा रीतीने मात्र या वेळेला खेळ साकारला जाणार आहे तत्पूर्वी आपण इथे घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा उत्तम चौक प्रीमियर लीग 2021 अरे भाई सर नाही शेट बोल शेट ओ शेट तुम्ही ना दिसके नाहीये ओ शेट तुम्ही ना दिसके नाहीये ओ शेट तुम्ही मारू विजयासाठी 49 रन्स विन असतील 49 धावांचं लक्ष आमचे लाडके क्रिकेट राजे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत आहे खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही संघ बलाढ्य दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही संघांमध्ये एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र तीळ मात्र शंका नाही आहे दोन्ही संघ बलाढ्य आहेत कारण कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही आपण सातत्याने क्रिकेटच्या इतिहासामध्ये जाणलेलं आहे म्हणूनच संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब बुडवू शकत नाही म्हणून कधी कोणत्या क्षणाला सामन्याचं पारडं जड होईल हे आपण कधीच सांगू शकणार नाही काल आपण पाहिलं दक्षिण आफ्रिका संघाला मात्र पराभूत केलं त्यांच्याच महादेशामध्ये आणि खूप काही मात्र सांगून गेलं कारण ऑस्ट्रेलियामध्ये गाबाच्या मैदानात त्यांनाच धडे शिकवले ते मात्र विराट कोहलीच्या सेनेने आणि तदनंतर इंग्लंडच्या संघाला त्यांच्याच ग्राउंडमध्ये मात्र धडे शिकवले ते मात्र लॉर्ड्सच्या मैदानात क्रिकेटची पंढरी आणि त्यानंतर सेंच्युरियन मैदानात दक्षिण आफ्रिका संघाला त्यांच्याच मैदानात पराभूत केलं आणि या तीन फॉर्मॅटमध्ये जबरदस्त कामगिरी करताना आपण पाहतो विराट कोहली सेनेवर मात्र जबरदस्त वर्षाव होत असताना आपल्याला पाहायला मिळतो मॅन ऑफ द मॅच केएल राहुल ठरला गेला ज्याने मात्र जबरदस्त सेंच्युरी मारली गेली आणि अप्रतिम 14 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मात्र केएल राहुलची सेंच्युरी आली होती हे सुद्धा विसरून चालणार नाहीये कारण या अगोदर 2007 वासिम जाफर या खेळाडूच्या माध्यमातून पहिलं ते शतक मात्र केपटाऊनमध्ये लागलं गेलं होतं तर या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत 49 धावांचं लक्ष समोर असेल आणि जेव्हा प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेला मात्र या आपण गोड आवाज ऐकूया आदरणीय संदीपजी गावण सरांचा तत्पूर्वी देऊया आपण डीजेला संधी देणार आहोत आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये In the best.
थैंक्स डीजे। पहिल्या डावाची समाप्ती झाली। पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावपळकर धावा लागला जात आहेत। आमचे स्कोरर सांगतायत 48 आणि 49 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय। धन्यवाद प्रमोदजी शेडगे। महाराष्ट्राचा गोड आवाज तुम्ही ऐकलायत। पहिल्या डावामध्ये काय काय घडामोडी घडल्या त्या गोड आवाजात ऐकलत प्रमोदजी शेडगे यांना। आणि पहिल्या डावामध्ये फलंदाजीमध्ये रॅमसन आणि लिनस या फलंदाजाने अनुक्रमे 17 आणि 14 धावा बनवल्या। या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर धावपळकावर धावा लागल्या गेल्या। सध्याच्या स्थितीला त्या 48 धावा आणि 5 गडीबाद झाले होते। 5 गडीबाद 48 धावा 49 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय। या 49 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता फजल टायगर्स संघाचे प्रारंभिक फलंदाज गेलेत। फजल टायगर संघाच्या माध्यमातून आयकॉन खेळाडू जर आपण बघितला तर फजल टायगर संघाचा आयकॉन जितेश कोरू याला आपण नेहमीच पाहत असतोय। अतिशय चांगलं काम त्याने आता या हंगामामध्ये सुरू केलंय। उत्तम परिसरातील खेळाडू आहे आणि चांगली गुणवत्ता त्याची तो सिद्ध करत असतोय। पंचांच्या भूमिकेमध्ये आता बघतोय आपण ते म्हणजेच निलेश बगाची आणि ॲलिस्टर हे मैदानाच्या आत फलंदाज म्हणून गेलेत। ॲलिस्टर आणि निर्लेफ स्ट्राईक इन कडे, ॲलिस्टर नॉन स्ट्राईक इन कडे। उजव्या बाजूला सीमारेषेच्या आत प्रेक्षक वर्ग आहे जे खाली बसले, थोडेसे मागे सरका प्लीज। ओ गेम स्टार्ट होतोय। पहिल्या चेंडूवर यश मिळत फिल्डिंग करणाऱ्या संघाला। पहिला धक्का रॅमसन या गोलंदाजाने दिलाय। विकेटचं पतन गॉन। रॅमसन कालच्या दिवसात खूप चर्चा केली। ओहो इंडिया स्ट्रेट टू द बॉलर, सॉफ्ट डिसमिसल, परतावं लागतं या फलंदाजाला। दुसरा धक्का, 2-2 ही स्थिती सध्या फजल टायगर्स या संघाची। कम ऑन डीजे। थँक्स डीजे। दोन गडी पास झाले, 2 धावा मिळत आहेत आणि एक नम्र विनंती असेल। खरोखरच लहानपणी गद्य आणि पद्य विभाग बघितला होता, तरुणपणामध्ये मध्य विभाग आपल्याला पाहायला मिळाला। मात्र मध्य विभागाची परीक्षा ही सहामाही परीक्षा ही गटारी आमोशाला असते
आणि वार्षिक परीक्षा ही 31 डिसेंबरला असते. म्हणूनच मैदानाच्या सभोवताली आलेल्या तमाम क्रीडा रसिकांना, क्रिकेट प्रेमींना माझी नम्र विनंती असेल की मैदानावर येताना या ठिकाणी आपण मद्यपान करू नका, धूम्रपान करू नका, दारूचं व्यसन इथे करू नका, दारू पिऊ नका, ही नम्र विनंती असेल. कारण मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय आदरणीय सन्माननीय सदानंद दाते साहेबांच्या माध्यमातून या सूचना आलेत. संध्याकाळच्या 17 मध्ये आपापल्या घरी तुम्ही पार्टी एन्जॉय करू शकतायत न्यू इयरची. मॅचकडे आम्ही पुन्हा वळतोय. धावसंख्या 2, जिंकण्याकरता 49 धावांचं लक्ष. डिफेन्सिव्ह पद्धतीने जितेश कोरी या फलंदाजाने चेंडूला खेळला. आयकॉन प्लेअर आहे. 2 फलंदाज 0 या धावसंख्येवर बाद होत आहेत. म्हणजे जर विचार केला तर बिपिन हा सुद्धा पहिल्या चेंडूला सामोरे जात होता, तो सुद्धा गोल्डन डक स्वरूपात बाद झालाय. अलिस्टर हा सुद्धा गोल्डन डकवर बाद झालाय. आणि बिपिन नावाचा खेळाडू अजूनही उलन शरीर व्यवस्थितरित्या झोकलं होतं खाली आणि हे शॉर्ट सिलेक्शन केलंय. एक धाव पूर्ण, एका धावण्याची षटकाची झाली समाप्ती. प्रत्युत्तर दाखल. 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना फसल टायगर्स या संघाची धावसंख्या आहे ती 2 गडीबाद 3 दडूंच. आणि प्रेक्षकांचं पुन्हा एकदा यंगस्टार चौक वाईज आयोजित उत्तन चौक प्रीमियर लीग 2021 पर्व पहिलं या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये मी स्वागत करतोय. चालू असलेला मॅच आजच्या दिवसातील हा दुसरा मॅच सुरू आहे. फजल टायगर्स विरुद्ध ॲव्हलॉन वॉरियर्स असा. ॲव्हलॉन वॉरियर्स या संघाने 5 गडीबाद 48 धावा सीमित 5 षटकांमध्ये बनवल्या आणि 49 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना सध्याच्या स्थितीला 2 गडीबाद फजल टायगर्स संघाची धावसंख्या आहे ती 3 धावा 24 बॉल शिल्लक आणि 24 बॉलमध्ये जिंकण्याकरता 47 रनची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर युवा गोलंदाज आलाय. बॉलर्स नेम गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचेल. रोशन, रोशन नावाचा हा उंच पुरा खेळाडू आलाय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. त्याच्याकडे सुद्धा भरपूर अनुभव आहे आणि मला असं वाटतं उत्तन परिसरातील हा खेळाडू भाटेबंदर येथील हा खेळाडू प्लेइंग 11 चा हिस्सा बनलाय. त्याचा हा चेंडू पायावर आदळलाय. अत्र एक चोरटी धाव फलंदाजाने पूर्ण केली. खराब फेकीचा फायदा उचलला जाईल काय ते पाहणार आहोत आपण. बघूया काय इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. लेग वाईजचा इशारा पंच निलेश बागाजी यांनी येथे दिलाय. कालच्या दिवसात निलेश बागाजी यांचा संघ आपण खेळताना पाहिला होता आणि ते स्वतः संघनायक म्हणून जबाबदारी स्वीकारून मैदानाच्यात उतरले होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली ती 4 वर. प्रत्येक आकडा आपल्याला काही ना काही इतिहास दर्शवतोय मित्रांनो आणि हे आकडेच आपल्याला इतिहासाची ग्वाही देत असतात. गोलंदाजाच्या मार्गावर तयार असलेला गोलंदाज बिपिन रोशन आणि स्ट्राईक इनकडे फलंदाज आहे बिपिन. फुलटॉस करून चेंडूला खेळला. चेंडू हवेमध्ये, फलंदाज बाद होण्याची शक्यता आणि हा जेल ड्रॉप केलाय. खराब शतरक्षण. सराव फार महत्वाचा आहे. नियंत्रण, शारीरिक हालचाल, शारीरिक भाषा व्यवस्थित असायला हवी. हा जेल ड्रॉप झाला आणि त्याचा फायदा फलंदाजाला. एक धाव, एका धावांची धावसंख्या झाली ती 5. आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे रोखलंय फलंदाजी करणाऱ्या संघाला ॲव्हलॉन वॉरियर्स या संघाने. योहान मुंबईकर यांचा हा संघ. ओ स्लो बर्बन लेग ब्रेकचा मारा केलाय. ब्लाइंड स्ट्रोक फलंदाजाने खेळण्यासाठी तत्पर होता. डोळे बंद करून तुम्ही झोपेमध्ये चांगली स्वप्न पाहू शकतायत. क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही चांगला खेळ करू शकणार नाही. स्वप्न पाहणं हे सोपं काम असतं, मात्र ते प्रत्यक्षात अंमलात आणण्याकरता खूप मेहनत आणि घाम गाळावा लागतोय. पुन्हा एकदा आडवेबाटचा वापर केलाय. काय चांगला गोलंदाजीचा मारा केला जातोय, तिखट मारा केला जातोय. फलंदाजाला जखडून ठेवणारे चेंडू टाकले जात आहेत गोलंदाज रोशन याच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर लेग वाईज स्वरूपात धाव, दुसऱ्या चेंडूवर एक धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू निर्धाव, म्हणजे 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा दिलेत. धाव संख्या 5. तरसत आहेत एका एका धावे करता. पुन्हा आता हा लोअर फुलटा चेंडूला खेळून काढलाय. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रात. जितेश कोरू याच्या बॅट मधून आलेली एक धाव दाबून ठेवलंय, बांधून ठेवलंय गोलंदाजी करणाऱ्या संघाने. आणि म्हणूनच कालच्या प्रतिक्रिया खूप चांगल्या होत्या. कारण अनेक क्रिकेटपटूंना घडवण्याचं काम केलंय योहान मुंबईकर याने. कारण पॅकर्स ह्यापूर्वी नव्हते, आता पॅकर्स मिळत आहेत. आणि पॅकर्स नसताना योहान मुंबईकर अनेक इंट्रीज, अनेक प्रवेश शुल्क स्वतः भरायचे.
आणि या परिसरातील खेळाडूंना ठाणे जिल्हा पालघर जिल्ह्यामध्ये नेऊन ठेवायचे अशी ही व्यक्ती आणि त्यांचा संघ उतरलाय. एक धाव मिळाली, एका धावणीची धावसंख्या झाली ती 7. दोन षटकांची समाप्ती, दोन षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना फजल टायगर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 7 धावा. आता 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडू मध्ये 42 रनची आवश्यकता. 18 चेंडू 42 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया, तत्पूर्वी कुठेच जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम उत्तन चौक प्रीमियर लीग 2021. डीजे प्रमोदजी माझ्या समोर जुडले गेले आहेत. त्या प्रमोदजी इथे कष्ट करतायत गोलंदाज आणि त्यांचं फळ त्यांना मिळतंय. 2 षटकांमध्ये फक्त 7 धावा. नक्कीच, कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते, कारण कष्ट घेतलेत आणि कष्ट घ्यावेच लागतील मैदानाच्या आतमध्ये. या धावा जर थांबवायच्या असतील तर तुम्हाला शांत माइंडने गोलंदाजी करावी लागेल. म्हणतात ना, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये, क्षेत्र कोणतंही असो. आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाहीये. आणि ते दोन गोलंदाजांनी त्याच पद्धतीने मात्र कष्ट घेतले आणि त्या कारणास्तव मात्र यावेळेला थांबून ठेवलं गेलं. धावांवर मात्र यावेळेला लगाम लावला गेलाय. सुपर बॉलिंग, मॅग्निफिसंट, बोटांतील जादू दाखवली, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. आणि आता अभिषेक नावाचा खेळाडू आलाय, आयकॉन खेळाडू आहे आणि योहान मुंबकर यांचे स्वतः भाचे आहेत ते, अभिषेक पाटील. आणि आयकॉन म्हणून पॉवर प्लेचं हे षटक टाकण्याकरता ते सज्ज झालेत. अभिषेक एक नामची नीरा आहे, मला आठवतोय मागच्याच आठवड्यामध्ये मी अग्रिकोई मीरा भाईंदर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन केलं होतं. आणि त्या टुर्नामेंट्समध्ये व्यक्तिगत सर्वोच्च धावसंख्या कुणाची असेल तर अभिषेक पाटील याची. अभिषेक यांनी 37 धावांची झंझावती खेळी, पहिला मॅच खेळत असताना पूर्ण केली होती आणि गोलंदाजीमध्ये चांगलं काम सुद्धा केलं होतं. अभिषेक पाटील योहान यांचा हा भाचा आहे, योहान पाटील, योहान मुंबईकर यांचा हा भाचा आहे आणि अवलॉन हे योहान यांचे सुपुत्र. समोर आपण योहान यांना बघतोय. समोर जर आपण बघितलं डिफिश बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये तिथे योहान मुंबईकर आपल्या पुत्रासहित बसलेत. ओ अभिषेक, काय चांगली गोलंदाजी, टॅलेंट या परिसरातील आपल्याला उंचावलेले दिसते आणि म्हणूनच या खेळाडूंना आता चांगली मागणी आहे. कारण प्रतीक गऱ्या नावाचा खेळाडू पहिल्या इनिंगमध्ये बघितला होता, जो विजय जाधव यांच्या 555 या संघाच्या माध्यमातून खेळताना दिसला कुळ्या गटामधून. पुन्हा कोळवटामध्ये चेंडू, ब्लॉक होलचा मारा, चेंडू जातो थर्ड मॅनच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार नाही आणि बघता बघता एक धाव बॅटच्या सहाय्याने मिळते. या एका धावेची धावसंख्येत बदल, धावफळकावर धावा लागल्या जातात ते 8 धावा. एक एक धाव ही क्रिकेटच्या दुनियामध्ये लाईफलाईन म्हटलं जातं, संजीवनी देणारी असते. आणि एका एका धावे करता आता सध्या तरसताना दिसतायत फलंदाजी करणार आहे संघाचे हे खेळाडू. काय आता मोठे फटके येऊ शकतील, कारण जबाबदारीने खेळ करावा लागेल, संकट मोचक बनावा लागेल जितेश कोरू या खेळाडूला. बिपिन याला चांगली साथ द्यावी लागेल. जितेश कोरू हा आयकॉन खेळाडू आहे, आयकॉन टू आयकॉन. अखूल टपाचा चंडू ऑफ स्टम्पच्या थोडासा जवळून जातोय, पण सर निलेश बागाजी यांचा वाईडचा इशारा आलाय आणि अतिरिक्त धावण्याची धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 9. एकही मोठा फटका अजूनपर्यंत दिसत नाही, दुहेरी धाव सुद्धा दिसत नाही. म्हणजेच बघा किती चांगली तयारी अवलॉन वॉरियर्स या संघाने केलाय. पुढचा चेंडू अभिषेक याचा, शॉर्ट ऑफ लेन, अगोदरच फुल करायच्या इराद्याने शफल झाला होता फलंदाज. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी होतोय. 38 सर्कलच्या बाहेर 3 शतरक्षक बघायला मिळत आहेत. 1 शतरक्षक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, एकाला मिड विकेट मध्ये तैनात केलंय आणि 1 शतरक्षक स्कोर लेग क्षेत्रामध्ये तैनात केलं गेलंय. 3 गडी जर बाद केले या गोलंदाजाने तर अँड्रू मुंबईकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय अभिषेक या गोलंदाजाला. अभिषेक याकरता मामाकडून हे पारितोषिक जाहीर झालंय. अँड्रू मुंबईकर 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करतायत. कालच्या दिवसामध्ये मुंबईकर स्टार्स या संघाचे स्टार उंचावताना दिसले नव्हते. धावपळ एकने पुढे सरकलाय, धावसंख्या 10. रोकलं गेलंय, बांधून ठेवलंय
शेअर मार्केट आता थंडावलंय, शेअर मार्केट आता मंदावलंय, 10 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता 39 रनची आवश्यकता उर्वरित चंडूंमध्ये, 39 रन्स रिक्वायर्ड टू विन, 39 धावा जिंकण्याकरता. आणि चेंडूंचा जर आपण विचार केला तर 14 चेंडू 39 धावा होऊ शकतात, क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ती गुणवत्ता दाखवावी लागेल. पुन्हा एक चांगला चेंडू असेल काय तर प्रतिक्रिया पंचांच्या येत आहेत. डावेशीच्या बाजूला वाढणारा चेंडू असल्या कारणाने वाईडचा इशारा आलाय. अतिरिक्त धावेची भर, या अतिरिक्त धावेची धावसंख्या पोहोचली ती 11 वर 11. मोठे फटके आल्यानंतर दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावरचा कमी होईल आणि तो दबाव शत्रक्षण करणाऱ्या संघावर येऊ शकतोय. चांगल्या वातावरणामध्ये या ठिकाणी क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे. आता या चेंडूला उचलला, चेंडू हवेमध्ये आहे, शत्रक्षक तैनात काऊ कॉर्नर मध्ये, तो कोणती चूक करत नाही आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज परततोय. विकेटचं पतन गॉन, हा लागलाय 3रा धक्का. कम ऑन डीजे. डीजे भिवंडी येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व वडघर गावचे विद्यमान सरपंच आदरणीय सन्माननीय दीपक अनंत पाटील साहेबांचं थोड्याच वेळात आगमन होईल आणि तदनंतर आपण बघणार आहोत द ग्रेट मराठा एंटरप्राइजेसचे संस्थापक शिव वाहतूक सेना पालघर जिल्हा अध्यक्ष, एक युवा समाजसेवक ज्यांच्या माध्यमातून इथे आर्थिक सहकार्य झालंय, आदरणीय सन्माननीय मोहनदादा रवींद्र पाटील साहेबांचं सुद्धा आगमन थोड्याच वेळात होताना दिसेल. अधिक माहिती आमच्यापर्यंत पुरवली जाते आणि खास करून दीपक अनंत पाटील यांचा उल्लेख करायचा झाला तर टीम होणार आहे, टीम पॅकर्स आहेत, जे नेहमीच उत्तम परिसरातील खेळाडूंना मागणी करून मागवत असतात. मैदानाच्या आतून आता गोलंदाज अभिषेक याचा हा पुढील चेंडू जितेश कोरू करता आणि अभिषेक याचं हे षटक समाप्त होत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा, आता 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 37 रनची आवश्यकता. 12 चेंडू 37 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. थँक्स टू डीजे निखिल रायनल आणि डेन्सिल या तिघांना मी विनंती करतोय आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या, महत्वाचं काम आहे. रायनल इतूर, डेन्सिल पाटील, निखिल गोविंद या तिघांनीही लवकरात लवकर या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने या. काही चांगलं आयोजन आहे आणि आजच्या दिवसामध्ये सर्व खेळाडूंना युट्यूबच्या माध्यमातून टिपलं जातोय, थेट प्रेक्षेपण आपण बघताय जेटीसी लाईव्ह. प्रत्येक षटकारांकरता 500 रुपये आणि चौकारांकरता 300 रुपये. स्वर्गीय लेजन पाटील प्रतिष्ठानचे टीम ओनर विशाल कतवार आणि सॅमसन पाटील यांच्या माध्यमातून लागलं गेलंय. षटकारांकरता 500 रुपये आणि चौकारांकरता 300 रुपये. आज सकाळच्या सत्रामध्ये जोरदार तयारीनिशी आला होता नेक्सन पाटील आणि त्याने या खेळपट्टीवर सराव केला, त्याच्या बॅटमधून मला 3 षटकार येताना दिसले. आता 12 चेंडू आणि 37 धावांची गरज, गोलंदाज आला रोशन. आडवे बॅटचा वापर केलाय जितेश कोरी या गोल फलंदाजाने, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. जर गोलंदाज पावित्रा वेगळ्या पद्धतीने घेत असेल तर फलंदाजाला आपला टान्स बदलायला हवा, टान्स हा फार महत्वाचा आहे. तुम्ही कशा पद्धतीने तिथे उभे राहता, फलंदाजी पावित्रा असं ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातोय, तो फलंदाजी पावित्रा व्यवस्थित असायला हवा. आणि फलंदाजाचा कमजोरपणा इथे गोलंदाजाने लक्षात घेतलाय, अभ्यास केलाय. 11 बॉल 37 धावा. स्लोवर वन, चेंडूला उचललंय, हुक केलं, चेंडू शी मारे शे पार, आर पार, दमदार, शानदार, वजनदार, आलाय षटकार. 6 धावा. काय चांगला फटका खेळलाय, कारण अशा पद्धतीने जर लूज चेंडू टाकला तर त्याचा खरपूस समाचार फलंदाज घेताना दिसत आहेत. या 6 धावांची धावसंख्या पोहोचली ती 18 वर 18.
अजून आता 10 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे. 10 बॉल 31 धावा. रोशन यांनी पहिल्या षटकामध्ये 2 सफलता प्राप्त केल्या होत्या. ऑन साइडला चेंडूला लॉन्ग ऑन क्षेत्रामध्ये खेळला जातोय. एक धाव पूर्ण केली, एका धावांनीचे धाव संख्येत बदल होतोय. धाव पैकर धावा लागला तर 29. बॉन्सन इतूर, रायनल इतूर यांचे पिताश्री आहेत. त्यांनी चेंडू मोठे बंधू आहेत, त्यांनी चेंडू पुरवायचा आहे. लगेचच मैदानाच्या आत पंच आहेत, त्या पंचांपर्यंत आपण चेंडू पोहोचवा. मैदानाच्या आतमध्ये जर आपण नजर टाकली तर 9 बॉल शिल्लक आहेत. 9 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. आणि नेक्सन पाटील यांच्याकरता एक आव्हान असेल. लेन्सन पाटील प्रतिष्ठान यांच्याकडून 500 रुपये षटकाराकरता. हा चेंडू हवेत आहे, इंदियर कवर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक दूरवर होता, फायदा उचललाय नेक्सन याने. आणि 2 धाव मिळत आहेत, 2 धावा, 2 धावांचे धाव संख्येत बदल. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या. 21 धावा, 9 चेंडू, 30 धावांची गरज होती. आणि आता 8 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे. 8 बॉल 28 धावांची आवश्यकता. स्वरूप पाटील, क्लिंटन पाटील यांना विनंती करतोय, आपण सुद्धा इथे समोर या. स्वरूप पाटील, क्लिंटन पाटील. ओहो, फलंदाजांवर फिदास आलेत. नेक्सन यांचे मामा आलेत त्यांना भेटण्याकरता. आणि मामा याने काहीतरी आव्हान दिलंय या खेळाडूला, कान मंत्र दिलाय, कशा पद्धतीने खेळ बाबा. गोलंदाज तयार नेक्सन करता. सरळ बॅटचा वापर, चेंडू हवेमध्ये, 1 बाउंस, क्षेत्ररक्षकाने चेंडू कलेक्ट केलाय. एक धाव पूर्ण केला. अभिषेक पाटील फेकी करतोय, तोपर्यंत एकाच धावीवर समाधान म्हणावं लागतोय. एका धावीची धाव संख्या झाली ती 22. आतापर्यंत 3.5 चेंडूचा खेळ संपलाय. 49 धाव संख्येचा पाठलाग करत असताना फझल टायगर्स इथे कमी पडताना दिसतोय, ज्यांच्यामध्ये संकट मोचक सापडणं फार गरजेचं आहे. आता जितेश कोरू स्ट्राईक इन कडे. ओहो, सुंदररित्या चेंडूला खेळला जातोय गॅप मध्ये. एकच धाव वाईड ऑफ लॉंग ऑन मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी सुद्धा चांगली केली जाते लिनस कोते यांच्या माध्यमातून. 3-4 षटक समाप्त झाले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 49 धाव संख्येचा पाठलाग करत असताना धावा झाल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 23 धावा. आता 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉल मध्ये 26 धावांची गरज. 6 चेंडू 26 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया, या ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत, असा गेलो आणि असा आलो. किरण एन जी थँक्स डीजे. खास करून चांगलं कान मंत्र आणि मार्गदर्शक म्हणून योहान मुंबईकर यांच्याकडे बघितलं जात आहे. आणि चांगलं मार्गदर्शन सेव इतूर याला त्याचं लाभलंय. एक चांगला यष्टीरक्षकच चांगलं मार्गदर्शन करू शकतोय. आणि म्हणूनच सेव इतूर यष्टीरक्षका व्यतिरिक्त चांगली जबाबदारी स्वीकारून व्यवस्थितरित्या शतरक्षण व्यूहरचना रचतोय. प्रमोदजी, 6 बॉल शिल्लक, 26 धावा, काय प्रतिक्रिया आता द्याल? नक्कीच सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळालंय. ज्या पद्धतीने गोलंदाजाने गोलंदाजी टिचून मारा केला, धारदार गोलंदाजी केली, फलंदाजांना पूर्णपणे जखडवून ठेवलं गेलं आणि खास विशेष अकूट टप्प्याचे चेंडू फेकले नाहीत आणि त्या कारणास्तव मात्र फलंदाज जखडून ठेवले गेले. आणि इथे आता एक स्वेअर मारा गोलंदाजाचा असेल कदाचित. वाईडचा इशारा आलाय, गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय साहिल. साहिल याचा पहिला चेंडू खराब टाकला गेलाय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 25 धावांची गरज. 6 चेंडू 25 धावा. युवा गोलंदाज आमचे तुम्ही उद्याच्या दिवसामध्ये बघा कशी कामगिरी करतील, हे शब्द आमच्या कानावर पडले होते कालच्या दिवसात योहान मुंबईकर यांचे. ओहो, आता एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. मिड विकेट मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. डेन डॅन मधून चेंडू सटकला होता. बघता बघता एकच धाव आणि एका धावेनिशी धाव संख्येत बदल. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या. 25 धावा एका षटकाराकरता. स्वर्गीय लेन्सन पाटील प्रतिष्ठान चे संघ मालक विशाल कतवार आणि सॅमसन पाटील यांच्याकडून 500 रुपये आणि बॉनी मुंबईकर यांच्याकडून 3 षटकांसाठी 500 रुपये. अहो, आडवेबाटचा वापर, बीट केलं या फलंदाजाला. आता मात्र गोलंदाज फिट आणि फलंदाज होतोय बीट.
चार बॉल मध्ये जिंकण्याकरता 24 धावांची गरज. शरीफ नावाचा फलंदाज वसई कोळीवाडा संघाकडून खेळत होता आणि उत्तनचा संघ फिल्डिंग करत होता. नवीन पाटील चार चेंडू टाकले आणि चार चेंडू मध्ये साहिल यांनी त्या षटकार खेचले. ओहो व्हॉट अ स्ट्रोक, लांब लचक, हाय अँड हँडसम बिगी. काम करतोय हा षटकार आणि 500 रुपयाचा मानकरी तो ठरलाय. तीन चेंडू आणि तीन चेंडू मध्ये 18 धावांची गरज. सहा धावांची धावपळकावर धावा लागल्या जात आहेत. त्या तीन गडी बाद 31 धावा. हिरो बनण्याची संधी आहे नेक्सन याला या घरच्या मैदानावर काहीतरी रंग भरावा लागेल. नेहमीच सकाळी चर्चा झाली त्यावेळेस नेक्सन म्हटला की सर मी मैदानाच्या आतून थोडासा घाबरतोय, तर मैदानाच्या आतमधून खचून जाऊ नये, चांगला प्रतिकार करणं फार गरजेचं. आता मोठा फटका खेळण्याचा प्रयास केलाय. चेंडू हवेत आणि विकेटचं पतन होतंय. परतावा लागतंय नेक्सन पाटील या फलंदाजाला. गॉन दोन बॉल आणि दोन बॉल मध्ये आता 18 धावांची गरज. कम ऑन डीजे. दोन बॉल आणि दोन बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे पझल टायगर्स या संघाला. एव्हलान वॉरियर्स या संघाचे संघ मालक योहान मुंबईकर खुश असतील ज्या पद्धतीने त्यांचे गोलंदाजाने कमालीचं प्रदर्शन केलंय. वॅन्डम नावाचा हा नवीन खेळाडू आलाय. नेक्सन पाटील बाद झालाय. एका षटकरणीचे 9 धावा त्याने बनवल्या. जितेश कुर स्ट्राईक इन कडे. या चेंडूला सरळ बॅटचा वापर करून भिरकावून दिले लॉंग ऑन पट्ट्यावर. 6 धावा षटकार. सहा धावणीची धावसंख्या झाली ती 37. एक चेंडू आणि एका चेंडू मध्ये 12 धावांची गरज. बॅटचं इनर एज लागलंय. जितेश कोरू ह्याला बीट करून चेंडू पाठीमागे गेला होता आणि अशा रीतीने मॅच जिंकलाय तो म्हणजेच एव्हलॉन वॉरियर्स या संघाने. जे संघ विजयी झालेत याचाच अर्थ आपण एव्हलॉन वॉरियर्स विरुद्ध मॅच बघणार आहोत. ग्लेन मणे यांचा रॉल्विन फायटर्स या दोन संघादरम्यान. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत.